वसाहत विभागातून निकाल दिली होता की सदर व्यक्तीने अर्ज करून या बिल्डिंगची ओसी थांबव, पण त्यांना हे नाही माहीत की कोपासमधून आपली फाईल ऑलरेडी पास झाली, की संबंधित व्यक्ती जोपर्यंत प्रकरण चालतो तोपर्यंत स्वतःला पार्टनर संबोधू शकत नाही, ही पण ऑर्डर आपण सिडकोला दिली. मग हायकोर्टच्या ऑर्डरला पण हे मानत नाही, म्हणजे हायकोर्टपेक्षा मोठ्या सिडकोचे अधिकारी झालेत. स्वतः जॉईंट एमजीने सही दिलेली आहे आणि आम्हाला एनओसी दिलेली आहे. एनओसी दिल्यानंतर आम्ही ती कोपास आज काय मुद्दा होता नक्की काय आहे. सदर करंजाडे स्थित एका भूखंडावर आर्बिट्रेशन चालू आहे आणि आर्बिट्रेशनमध्ये ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे आणि ही ऑर्डर कॉपी आपण सिडकोला सबमिट केलेली आहे. त्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे की सदर संबंधित व्यक्ती अर्जदार हा स्वतःला सदर संस्थेचा पार्टनर म्हणून संबोधू शकत नाही आहे आणि सदर भूखंडावर कुठलाही स्टे ऑर्डर नाही आहे. तरी पण आज कोपासमधून ती फाईल क्लिअर झालेली आहे असताना देखील सिडकोने हा लेटर काढलेला आहे. कोपासमधून त्याची ओसीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कागदोपत्री आपण केल्यानंतर क्लिअर झाल्यानंतर सिडकोने काल एक लेटर काढला वसाहत विभागात की सदर व्यक्तीची म्हणजे सदर भूखंडाची ओसी थांबवण्यात यावी. मला एक समजत नाही, जर कोर्टापेक्षा हेच अधिकारी मोठे आहेत का की यांनी कुठले पैसे खाल्लेले आहेत का? कारण ज्या एनओसीवर स्वतः जॉईंट एमडीची साईन आहे आणि जी एनओसी स्वतः जॉईंट एमडीने दिलेली आहे तीच एनओसी नंतर हे थांबवतात आणि सांगतात की तुम्ही याची ओसी देऊ नका. या भोंगळ कारभारासाठी आज आम्ही इथं सिडकोमध्ये त्यांना जाब विचारला पण त्यांच्याकडे जाबच नव्हता. संबंधित व्यक्ती येऊन त्याच्या स्वतःच्या हँड रिटन मध्ये लेटर देतो आणि ते लेटर देत्या वेळी तो काही संबंधित अधिकाऱ्यांना कुठलेही पेपर सादर करत नाही आहेत. डिसेंबर 2023 मध्येही त्याला लेटर गेला होता की तुझ्याकडे जर काही स्टे ऑर्डर असेल तर ती आम्हाला द्यावी. त्यांनी कुठल्याही 7 दिवसामध्ये पेपर सादर केले नव्हते आणि आज पण त्याला तेच लेटर दिलेलं आहे की तू आम्हाला 3 दिवसामध्ये सांग. पण यांच्या भोंगळ कारभारामध्ये काही एनओसी ड्यूज होतात आणि ते एनओसी निघता निघता 7 ते 8 महिने जातात. याला सफर करतात आमचे फ्लॅट धारक. त्या बिचाऱ्यांची काही चुकी नसताना या फक्त मुजोर अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे आज सिडको माजलेली आहे. पुढे तुमची काय 100% याच्यावर कोर्टामध्ये पण मी दाद मागणार आणि याच्यावर मी एक आंदोलनही घेणार आहे. काही अधिकारी म्हणजे जोगी यांनी आरे रावेची भाषा संबंधित पत्रकारांना केली, कारण पत्रकारांनी त्यांना फक्त एक रिक्वेस्ट केली की 2 पार्ट्या आहेत, त्यांची एक बाईट माझी होती आणि दुसरी बाईट सिडकोच्या अधिकारी जोगींची होती. तर जोगींनी आरे रावी करून दमदाटी केली पत्रकारांना.